એટલે એટલે સસુ બાતા બાબા आज शनिवार सकाळची शाळा ससोबा लवकर उठला शेवटी फुगून आयस देत ससोबा म्हणाला बघा आई सकाळ झाली तू कामाला लागलीस खाऊ आणि बाबा बागेत गेले तरी अजून सूर्य कसा नाही उगवला तरी अजून प्रकाश कसा नाही पडला ग अजून रात्रच आहे का ग आई आईने ससोबाला जवळ घेतलं कुटकट हसत ससोबा म्हणाला अगं आई तुझ्या पेशी आठवतील ना मला टुटू शेपटी हलवत आई प्रेमाने म्हणाली अरे वेडुल्या ऐक तर ससोबा काढता आठवण ऐकू लागला आई सांगू लागली आता आभाळ भरून आलंय आकाशात काळे काळे ढग आलेत आता प्रकाश पडेल चमचमणाऱ्या विजेंचा आवाज येईल गडगडणाऱ्या ढगांचा मग येईल पहिला पाऊस गारेगार पाऊस रिमझिम पाऊस तडतड पाऊस मुसळधार पाऊस कोबी आणि गाजर घेऊन बाबा बागेतून येत होते ससोबा शेपटी ताट करून जोरात धावत सुटला पहिल्या पावसाची रिमझिम बातमी त्याला बाबाला सांगायची होती इतक्या चमकन वीज चमकली आणि झालं की गरगरात ससोबा इतका टचकला की धाटकन बाबावरच आपटला काही बोलला इतके टपटप पाऊस वाजू लागला ससोबाला इतका आनंद झाला की त्याला काही बोलताच येईना त्याने बाबांना घट्ट मिठी वाढली मी तुला पावसात भिजाय आणलं आल्याचा गरमा गरमा चहा म्हणून पाऊस फुलत दिसताना आपल्या ओल्या मिशावर हात फिरवत ससोबा आईला म्हणाला अग आई असं भिजल्यावर गरम आल्याचा गरमा गरमा चहा भरा म्हणून मी तुला भिजायला आणलं चिंब घेतलेल्या ससोबाच्या जवळ आई घेत म्हणाली आलं माझ्या लक्षात ही कविता ही गोष्ट राजू तांबे यांनी लिहिली थँक्यू